गुड मॉर्निंग. आज रविवार आहे आणि रविवारी मी आवरून झालेला आहे, पण आज दिसू शकते तुम्हाला की घाम आलेला आहे खूप सारा. तर ते मी आज सगळ्या लोकांसाठी बाहेर जे काम चाललेलं आहे त्यांच्यासाठी दालचा राईस म्हणतात, मला नाव नीट आठवत नव्हतं, दालचा राईस हे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी प्रिपरेशन केलेली आहे, त्याच्यामुळे जरासा घाम आलेला आहे. तर आज मी त्यांच्यासाठी दालचा राईस बनवणार आहे, त्याचबरोबर आम्हालाही काही भाज्या बनवणार आहे, त्याही मी तुमच्याशी शेअर करते. तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आज मी किचनमध्ये आता तयारी सुरू करणार आहे की मला बाहेर काम चाललेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. तर त्या काम करणारे लोक त्यांच्यासाठी मी राईस बनवणार आहे, तर जिरा राईस नाही तर बिर्याणी टाईप राईस बनवणार आहे, आणि त्याचबरोबर मी त्यांना दालचा राईस बनवणार आहे. मला नाव आठवत नव्हतं, दालचा राईस, आणि त्याच्याबरोबर मी त्यांना ते दालचाचे कसा असते हो भाजी, दालचाची भोपळा ते टाकून हां, तर ती भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते बाहेर काय काय चाललं. तर अशा पद्धतीने बाहेरचं बांधकामाचं थोडंसं काम चाललेलं आहे. तर त्यासाठी आठवडा झालेला आहे घरात असं सारखं आवाज येतो बाहेरचा, ते मशनीचा आवाज येतो, ते कट केलेले आहे ते. तर रेसिपी करतानाही मला खूप ते नसताना ते बनवावी लागते संध्याकाळच्या वेळेस ती. तर अशा पद्धतीने त्यांना कामही करतात आणि रोज काहीतरी द्यावंसं वाटलं होतं, तर आज म्हटलं की आज संडेही आहे आणि छान स्पेशल त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं, त्यासाठी हे मी रेसिपी बनवत आहे. नाही एवढं तांदूळ घेतलंय मी, ह्याचा किती भात होईल किती जणांना? भात भरपूर होणार आहे एवढं पातळ भरून, 7-8 जणांना होईल भात. किती? 2 वाट्या तांदळ तर आपल्याला चौघाला होईल. 7-8 नाही मग अजून 1 वाटी टाक्यात तांदूळ, ह्या बाकीच्यांना करायचंय ना मला भरपूर. तिथलं 2 वाट्या तांदूळ घ्या, आणखीन कमी पडेल. आता दालचा बनवणार आहे, दालचाच असतो वाटते होईल ना रे का? तर त्याच्यासाठी हा कांदा कट करून घेतलेला आहे, हे तांदूळ धुवून घेतलेला आहे. तर मी आता प्रिपरेशन करते माझी काय काय करायची, आणि मस्त पैकी मी त्यांच्यासाठी दालचा जो असतो त्याच्यासाठी हा भोपळा जो आहे तो मी घेत आहे, छान स्वच्छ करून सगळी तयारी करून झालेली आहे माझी. बाहेर खूप 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 आवाज चालू आहे. कमी प्रमाणात करा जरा आवाज, करा जरा कमी करा करा करा, चालतंय पण जरा कमी करा, मला खूप आवाज येते. असं चाललेलं आहे, मस्त पैकी आता मी चालचा करून घेणार आहे. तर एवढं मोठं पातीला ठेवलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी आता भाताला फोडणी देत आहे. हे खूप छान लागतं अहो, खूपच खूप मस्त. तुमच्या कुणाच्यात केलं होतं? कुठल्या? हा हा हा, खूप मस्त लागते. खूपच मस्त करत आहे दीदी. राहू दे राहू दे, थोड्या करायलाच असतो. एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये राईस बनवत आहे, खूप क्वांटिटीमध्ये बनवणार आहे, पण खूप मस्त बनवणार आहे. झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवते की तो कसा बघू शकता एवढ्या क्वांटिटीमध्ये माझं चाललेलं आहे. खूप मस्त बनणार आहे, वास तर खूप छान सुटलेला आहे, एवढा मस्त वास सुटलेला आहे. आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये जरी बनला तरी खूप छान बनतो तो. तयारीही करत आहे मी बाकीची. भात जो आहे तो मी खूप क्वांटिटीमध्ये केलेला आहे आणि खूप मस्त झालेला आहे, म्हणजे वास तर खूप छान सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता नोकरी येण्यासाठी मी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचा जो रविवार आहे तो मी छान पद्धतीने घालवणार आहे, आणि खूप छान वाटतं असं केल्यानंतर. आपण केलेला जो पदार्थ असतो तो दुसऱ्यांनी खाऊन जर त्याला छान म्हटलं, अप्रिशिएट केलं तर खूप छान वाटतो. आणि हे जे घाम आलेलं आहे ह्याचंही काही वाटत नाही का, तर काम केल्यानंतरचा हा घाम असतो तो खूप चांगला असतो. कुकर ठेवते मी, म्हणजे तेही माझं सायमल्टेनियसली होऊन जाईल. तर सायमल्टेनियसली माझं कुकर चालू आहे, ज्याच्यामध्ये मी
dalcea ce bănuiala e așa, deci dalcea e și zaila pe unde le-ai, deci ați văzut că mini cred, dalcea ce pun mini de pahe, are mini cred, o ahe, cum ajara e ziua ahe, o ata, o clăta de la ahe, că tu nu vă gușe ca e ca să ai multe investiții, e așa, tini cam, apun cam că tu n-ai nimic, asta zăr nu e o gen de chile, că cu pat că nu e peste bun, că are măstă e bun. Mă तर माझं जे आहे ते भात ऑलमोस्ट होत आलेला आहे त्याचबरोबर माझं दालचाची फोडणी पण मी आधीच दिलेली आहे आणि डाळ ही शिजवलेली आहे भाज्या टाकून तर आता तेही माझं होत आहे तर अशा रीतीने मी आज खूप छान प्लॅन केलेला आहे होय ना संगीता मावशी ते बघा किती मोठ्या मोठ्या ह्याच्यात ती भाताचा पण गॅस कमी करा मोठा गॅस आहे कमी करा तर खूप छान वास्तर कसला सुटला इतका मस्त वास सुटलेला आहे की इतका अप्रतिम आणि इतका टेस्टी व्हेजिटेबल पुलाव पण म्हणू शकता दालचाही म्हणू शकता तुम्ही का तर मी मिक्स वर्जन केलेला आहे तर खूप छान बनलेला आहे झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवतो अभिषेकला मॅगी खायची आहे त्याच्यामुळे मॅगी करत आहे इकडे भात माझा आहे मस्त दिसतंय भात होत आलेला आहे कुकरही झालेला आहे आणि दालचाची फोडणीही टाकून झालेली आहे आणि मी मला स्वतःला ग्रीन टी घेतलेला आहे आजपासून माझा ग्रीन टी आहे बरं अभिषेकची मॅगी झालेली आहे तर त्याला मी देऊन येत आहे दर संडेला मॅगीची फरमाईश असते धरा मॅगी मॅगी लवर मॅगी खा हाय कर एकदा फक्त तू खूप छान हे केलं सगळे म्हटले हा छान ना थँक्यू बोल थँक्यू डॉक्टर स्ट्रेंज हा पिक्चर मस्त होता मला पण आवडला का नाही तर हा माझा भात जो आहे तो सगळा झालेला आहे बघू शकताय तुम्ही खूप मस्त झालेला आहे आणि हे त्याची आमटी ही झालेली आहे तीही खूप छान झालेली आहे आई हे बघ इतका भात केलाय मी बरं का तरी पण हा इतका कसं काय चांगला झाला तुझं प्रमाण आहे ना किती आहे काय नाही जसं जास्त असेल तर जास्त पडत म्हणजे पडत ना कमीत पण नाही पण मला काय म्हणायचं माहित आहे का ऐका तुम्ही पण ऐका सांगता मावशी की एवढ्या क्वांटिटी मध्ये केलाय तरी पण एवढा टेस्टी मला नव्हतं वाटलं टेस्टी बनेल इतका तू बघितलं ना सकाळपासून किती फास्ट फास्ट केलंय प्रमाण चुकायचंय का नाही अनु प्रमाण चुकायचं तेच मला पुढे बोलायचंय प्रमाण जे चुकायचं असतं ना जे हे असतात ना स्वयंपाकात तू खाऊन दाखव बरं एक गास तू स्वयंपाकात पूर्ण आहेस ना सुगरण त्यामुळे ते दाळ केली ना दालच्या मी पहिल्यांदा बनवलंय कसं झालंय हा मस्त झालंय ना असं म्हणजे लग्नातल्यासारखं पण वाटतंय थोडं थोडं ना पण फास्ट आणि छान आणि मस्त बनलाय कमी असलेला करणं वेगळं नेहमी करतो जास्त एकदम करायला ते सुद्धा अगदी जास्त तसाच होणं त्यालाच खरं म्हणतात ओरिजिनल तुला येतं का करता मला जेवढा येत मी कुणाच्याच नाही इथला आम्ही जे शिकलो ते तुझं बघूनच शिकलो नाही 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 स्वतःच टॅलेंट ऐक माझं मी भाज्या ज्या शिकले ते तुझ्या बघूनच शिकले ना बरोबर आहे बघून आणि त्यात मी परत वेगळ्या वेगळ्या आणि त्याला काय पाहिजे मुळच हे पाहिजे तर आज सकाळपासून मी काय काय केलंय हे मी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर केलेली आहे मी सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होऊन उशिरा चालू केलं रविवारचा दिवस कसा विश्रांती थोडीशी घेते का तर रोजच्या ह्यानी पण कंटाळा येतो दगदग असते रोज सकाळी लवकर उठायचं असते त्याच्यामुळे रविवारी मी शक्यतो लेट उठते तर मी रविवारचा दिवस काल खूप छान घालवलेला आहे आणि ज्यावेळेस आपण असं मला काय म्हणायचं आहे की घरात योगायोगाने बांधकामाचं काम चालू आहे आणि रोज ती माणसं मी रेसिपी करताना पण असं टेस्टचा वास ही जातो आपल्या भाज्यांचा वास हे तर मी रोज केलेलंही त्यांना थोडंफार देतच असते पण काल म्हणलं ह्यांना विशेष करून काहीतरी खायला करावं म्हणून मी कालचा पेज जो आखला होता तो दालचा राईस बनवला होता मला त्यांनी सांगितलं की हे सेम आमच्या पद्धतीचं असते तसं बनलेलं आहे आणि त्यांची जी पावती आहे ती माझ्यासाठी इतकी छान आहे मुलाची की त्यांनी मला सांगितलं की मॅडम जे तुम्ही बनवलंय ते आमच्या इथं जे ज्या पद्धतीने बनवलं जातं त्या पद्धतीचं हे बनलेलं आहे की म्हणजे खूप अप्रतिम बनलेलं होतं आणि मी फर्स्ट टाइम ते ट्राय केलं होतं तर त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला अवश्य त्याची रेसिपी देईल आणि काल जो मी असं इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवलं तरीही माझं ते चुकलं नाही
लोकांनी ते खाल्लं त्यांनी त्यांना ते सगळ्यांना खूप आवडलं त्यांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं मला ते इतकं छान वाटलं आणि आत्ताच नाही माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे की काहीही बनवलं की मी खाण्यापेक्षा सगळ्यांना देते आणि त्यात जो आनंद मला मिळतो तो मला खूप छान वाटतो तर असा मी आजचा दिवस आज वेगळ्या पद्धतीने रविवार स्पेशल केलेला आहे संडे फूड स्पेशल कालचा माझा वेगळ्या पद्धतीने झालेला आहे खूप छान पद्धतीने झालेला आहे तर असंच आता मी इतकी कंटाळलेली आहे तुम्ही बघू शकताय तर आता मी थोडीशी रेस्ट घेऊन आता किती 5 वाजत आलेले आहेत तर मी थोडीशी आता रेस्ट तर माझी दुपारी झालीच नाही आज का तर उशिरा जेवली ती लोक त्याच्यामुळं मग मी थांबले होते ते गेल्या त्यांना जेवण दिल्यानंतर मग मी जेवण केलं आणि कामामुळं ह्याच्यामुळं मला वासामुळं हे जरा पित्त तुम्हाला मी म्हटलंच की मला ॲसिडिटीचा जे त्रास होतो तर मी पित्त पण मला होतं वासानी तर मग मी त्यामुळं थोडंच जेवण केलेलं आहे तर आता थोडंसं शांत बसणार थोडंसं रिलॅक्स म्हणजे फक्त पडून राहणार आहे आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला मी माझं स्वतःची पर्सनल केअर घ्यायलासुद्धा मला सध्या वेळ मिळत नाही आहे तर थोडंसं पार्लरमध्ये जाऊन जे माझी आयब्रो जिथे आहे ते जरा करून येणार आहे तर ते काम आज मला करायचं आहे तर अशा रीतीने मी आजचा दिवस घालवलेला आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा तर अशा छान छान आणि विविध टेस्टी हेल्दी रेसिपीज मी तुम्हाला पोस्ट करत जाईल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच थांबवते आणि तुमचे मनापासून खूप खूप आभार का तर की तुम्ही जो मला सपोर्ट देताय त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याची नवीन स्फूर्ती येत आहे तर असेच मी छान छान व्हिडिओ बनवत जाईल तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते.